नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण नवी इंग्रजी युनिट दुसरा त्यातली जी पहिली पोयम आहे कंपॅरिझन्स ती पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ द पोयम कंपॅरिझन्स 2.1. ॲट फर्स्ट वी विल सी वॉर्मिंग अप सेक्शन. पहिल्यांदा वॉर्मिंग अप आपल्याला दिलेलं आहे. सो इन दॅट चिटचॅट इज देअर. तुम्हाला एक चिटचॅट म्हणून काही क्वेश्चन्स दिले त्याच्यामध्ये. What is your favorite color? Okay, so you can write here your favorite color. So I will write here my favorite color. Suppose that is green. Okay, suppose maza avadta color kutla ahe green ahe. Ani pudhu tumhala question dilela ahe, what does it remind of you? Okay, manje ha rang jo ahe to tumhala kashachi aathvan karun deto kiwa kay sangto tumhala. Okay, suppose now I'll tell that I'm the son of a farmer. ओके, सो आय लाईक द ग्रीनरी इन माय फार्म. जी माझ्या फार्ममध्ये जी ग्रीनरी असते ती मला आवडते. सो दॅट्स वाय अँड इट दिस इज द सिम्बॉल ऑफ प्रॉस्पेरिटी ऑल्सो, राईट? सो इट रिमाइंड्स मी द प्रॉस्पेरिटी, राईट? ओके, नाव थर्ड वन इज आर यू अफ्रेड ऑफ द डार्क. तुम्हाला अंधाराची भीती वाटते का? समटाईम्स यस, मला कधी कधी अंधाराची भीती वाटते. समटाईम्स यू कॅन राईट. ओके, नेक्स्ट What does it make you think of? तुम्हाला अंधाराची भीती वाटते याचं कारण काय? कशामुळं तसं वाटतं आपल्याला? कशामुळं ती भीती वाटते? सो समटाईम्स आय कॅन से की वी थिंक अबाउट द स्ट्रेंज थिंग्स लाईक गोस्ट, राईट? सो वेन वी थिंक अबाउट द गोस्ट देन वी डेफिनेटली फिअर टू द डार्क. आपण 100% तर अंधाराला काय करतो त्यावेळेस घाबरतो. ओके, इफ यू वी आर आस्क टू डिझाईन अ बिग गार्डन, जर तुम्हाला एक मोठं गार्डन काय करायला सांगितलं, डिझाईन करायला सांगितलं, वॉट विल यू इन्क्लूड इन इट? तुम्ही त्याच्यामध्ये काय इन्क्लूड कराल? ओके, सो इफ समवन आस्क मी टू डिझाईन अ बिग गार्डन, सो आय विल डेफिनेटली इन्क्लूड सम थिंग्स लाईक ट्रीज. ओके, डिफरंट टाईप्स ऑफ ट्रीज. आय विल डिझाईन सम स्विंग्स, सी सॉज. ओके, ह्या गोष्टी. त्याच्याबरोबर आणखीन काय, सम बेंचेस टू सिट फॉर सिनियर सिटिझन्स. ओके, सो आय थिंक आय विल इन्क्लूड दोज थिंग्स इन दॅट गार्डन. ओके, नाव कम टू द नेक्स्ट पेज. एक्सपांडिंग वर्ड वेब्स. ओके, यू कॅन सी देअर इज अ वेब. ओके, फ्रॉम सॉरी फॉर्म पियर्स लिस्ट द नेम्स ऑफ ॲज मेनी व्हेकल्स ॲज यू कॅन. ओके, तुम्हाला काही व्हेकलची नावं लिहायची आहेत. ओके, आय होप की यू नो सम व्हेकल्स लाईक बायसिकल, देन वुलक कार्ट, देन कार, बस, देन स्कूटर, देन ट्रेन, हेलिकॉप्टर, एरोप्लेन, ट्रक, एटसेट्रा. ओके, यू कॅन आय थिंक यू नो ऑल द नेम्स ऑफ द व्हेकल्स. यू कॅन राईट एनी 5 or 6. ओके, देन चूज एनी 2 ऑफ देम. त्यातले कोणतेही 2 तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. पुट दे बट दे मस्ट बी ऑफ डिफरंट टाईप्स. ओके, म्हणजे ते दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीचे असावेत. सपोज यू आर टेकिंग एरोप्लेन, देन सेकंड वन मस्ट बी कार ऑर मोटरबाईक ऑर बायसिकल. ओके, सो दोज थिंग्स मस्ट बी देअर. देन ड्रॉ अ वर्ड वेब फॉर इच ऑफ देम. आणि त्याच्यासाठी एक वर्ड वेब तुम्हाला काढायची टू शो देअर अपेरन्सेस, क्वालिटीज अँड द थिंग्स दॅट दीज फीचर्स रिमाइंड ऑफ यू. यू मे यूज वर्ड्स ॲज वेल ॲज फ्रेजेस इन द वेब. तुम्हाला ह्याच्यातले ह्या वेबमध्ये जे काही शब्द वगैरे दिले तेसुद्धा शब्द तुम्ही इथले वापरू शकता. ओके, म्हणजे कुठल्याही 2 तुम्हाला जे व्हेकल्स आहेत, वाहनं आहेत, ती वाहनं तुम्हाला दाखवायची आहेत आणि त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती तुम्हाला द्यायची. ओके, सपोज आपण बायसिकल कन्सिडर करूया, ठीक आहे? ओके, नाव कम टू द नेक्स्ट पेज. आय विल शो यू हाऊ टू ड्रॉ. ओके, सो यू विल राईट हिअर इन द मिडल बायसिकल, BICYCLE. ओके, प्लीज बायसिकल. सो ह्याच्या आता काय काय फाईट हे काय काय सांगता येईल त्याच्याबद्दल बघा. इट हॅज टू व्हील्स काय आहे, एक प्रकारचे 2 व्हीलर आहे, दुचाकी आहे, ठीक आहे? त्याच्यानंतर तुमचं जे फ्युल आहे ते काय होतं आहे, सेव्ह होतं आहे. ओके, ॲक्च्युली इट इज स्लो, इट इज नॉट सो मच फास्ट, राईट? अँड इट इज यू कॅन से इको फ्रेंडली, मीन्स इट डज नॉट क्रिएट पोल्युशन. हे पोल्युशन तर पोल्युशन हे करत आहे का, म्हणजे स्प्रेड करत आहे का? नो. अँड देअर आर लेस यू कॅन से लेस पॉसिबिलिटी टू फॉर ॲक्सिडेंट सॉरी
ॲक्सिडेंट होण्याची पॉसिबिलिटी कशी आहे, खूप लेस आहे. इट इज अफोर्डेबल ऑल्सो, ही कशी आहे, अफोर्डेबलसुद्धा आहे. तर अशा गोष्टी तुम्हाला याच्यात काय करायच्यात, मांडायच्या आहेत. आता आपण बायसिकल घेतली तर दुसरं काय घेणार आपण, त्याच्या अगदी कॉन्ट्रास्ट घ्यायचं आहे. कॉन्ट्रास्ट घेणार म्हणजे आपण सपोज काय घेऊयात, हेलिकॉप्टर घेऊयात किंवा एरोप्लेन घेऊयात, ठीक आहे. सो एरोप्लेन घेतलं, ठीक आहे. एरोप्लेनमध्ये काय काय सांगणार, आता जसं सायकल आपण कसं घेत होतो स्लो, तर इथं काय येणार आहे फास्ट, राईट. आता आपण तिथं म्हटलो तर अफोर्डेबल, ओके. इथं या ठिकाणी अफोर्डेबल म्हटलं तर अफोर्डेबल म्हणजे कसं, परवडण्यासारखं. विमान परवडण्यासारखं आहे का, नो, ओके. इट इज कॉस्टली, ओके, ऑर यू कॅन से एक्सपेन्सिव्ह. हे शब्द तुम्हाला इकडं बाजूला सुद्धा दिलेले आहेत ना या वेबमध्ये, ओके. या ठिकाणाहून तुम्ही हे अफोर्डेबल, नंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक्सपेन्सिव्ह कुठंतरी शब्द असेल, पहा, ओके, हां, त्याच्या खालीच आहे, ठीक आहे. तेच अपोजिट वर्ड्स तुम्हाला जवळपास घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर हां, याच्यामुळे एक वेळ, एक गोष्ट होते की इट सेव्ज द टाईम, याच्यामुळे आपला वेळ वाचतो, ओके. अँड कम्फर्टेबल म्हणजे काही गोष्टी कम्फर्टेबल होतात, त्याचबरोबर एकदम आरामदायी आहे, लक्झरियस आहे. सो यू कॅन यूज द वर्ड्स फ्रॉम दीज, ओके. ह्याच्यामधून तुम्हाला शब्द घ्यायचे आहेत. आणि तेच आता फास्टेस्ट, हे कशासाठी येईल, एरोप्लेनसाठी येईल, ठीक आहे. इम्पोर्टेड हे सुद्धा येईल, ओके. सो अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचे, त्यातले शब्द फक्त घ्यायचे आणि आपलं कुठलं व्हेइकल घेतलं आहे, त्याला कुठलं ॲडजेक्टिव्ह बसतं आहे, त्याच्यानुसार फक्त ते पुढं वापरायचे, ओके. सो नेम ऑफ व्हेइकल, मग तुम्हाला इथं नेम ऑफ व्हेइकल टाकायचं, त्याचा यूज, नंतर स्पीड, स्लो फास्ट असेल, यूज्ड ओल्ड ऑर न्यू, त्याचे प्राईस कसे आहेत, एक्सपेन्सिव्ह आहे, अफोर्डेबल आहे, साऊंड कसा असतो, नंतर शेप्स कसे आहेत त्याचे, कलर, मग कुठल्या कुठल्या कलरमध्ये वगैरे वगैरे, तुम्ही ही माहिती तिथून काढू शकता, ओके. ॲड टू द बिलो साईड देअर इज वन थिंग, नोट द डिफरन्स बिटवीन ड्राईव्ह अँड राईड, यूज द टू वर्ड्स करेक्टली इन युअर ओन सेंटेन्स. तुम्हाला काय करायचं, दोन्हीमधला नेमका फरक म्हणजे राईड म्हणजे काय आणि ड्राईव्ह म्हणजे काय, हे दोन्हीमधलं आपल्याला फरक लिहायचा आहे. आता लक्षात घ्या, राईड मीन्स वॉट, टू सिट ऑन अ पर्टिक्युलर व्हेइकल, ओके. अँड द अनादर थिंग, अनादर लाईक ॲनिमल, ओके, इट विल बी, इट विल कॅरी दॅट थिंग, ओके. सपोज बुलक कार्ट, आपण बुलक कार्टमध्ये बसतो, ठीक आहे, आणि आपण माग बसलो आहेत आणि ते काय करते, ओढलं जातं आहे, समजा बैलांकडून ते काय होतं आहे, ओढलं जातं आहे, तर त्याला आपण राईड म्हणतो. अँड इफ यू यू ड्राईव्ह समथिंग, म्हणजे ज्याच्यावर तुम्ही बसता आणि तुम्ही स्वतःच काय करता, चालवता ते, त्याला आपण काय म्हणतो, ड्राईव्ह. म्हणजे राईड म्हणजे आपण चालवतो आहे असं आहे का, अजिबात नाही, तर आपण बसतो आहे त्याच्यावर स्वार होतो आहे. जरी समजा टू व्हीलरवर तुम्ही मागं बसलात तर तुम्ही राईड करताय, ओके. आणि ड्राईव्ह तुम्ही करताय म्हणजे तुम्ही गाडी स्वतः चालवताय, यू आर ड्रायव्हिंग. तुम्ही जर ड्रायव्हिंग करत असाल, तुम्ही स्वतः गाडी चालवत असाल, सीट इन अ व्हेइकल अँड फोर्स टू गो, अशी सिच्युएशन जर असेल तर त्याला आपल्याला काय म्हणता येईल, ड्राईव्ह म्हणता येईल, ठीक आहे. दिस इज डिफरन्स बिटवीन बोथ. डिस्क्राईब युअर ड्रीम व्हेइकल इन फ्यू लाईन्स. आता ड्रीम व्हेइकल्स म्हणजे काय, की तुमचं एखादं ड्रीम व्हेइकल असतं, की आय वॉन्ट टू ड्राईव्ह दिस बाईक, आय वॉन्ट टू ड्राईव्ह दिस कार, आय वॉन्ट टू ड्राईव्ह द प्लेन, ओके. तुमचं काहीतरी एक ड्रीम व्हेइकल असतं, तर काय आहे तुमचं ड्रीम व्हेइकल. सपोज इफ यू आस्क मी, माय ड्रीम व्हेइकल इज फ्लाईंग कार, ओके. सो यू हॅव टू टेल ऑल्सो की वाय इट इज युअर ड्रीम व्हेइकल. सो आय विल टेल यू, इफ यू आस्क मी वाय इट इज फ्लाईंग कार, सो आय विल टेल यू की दिस इज पोल्युशनलेस, ओके. इट डज नॉट मेक पोल्युशन, ओके. देन इट विल बी टाईम सेव्हिंग, ओके. हे कसं असेल, टाईम सेव्हिंग असेल, ओके. अँड देअर विल बी नो डिस्टर्ब ऑफ ट्रॅफिक, ट्रॅफिकचं काय नसेल, डिस्टर्बन्स नसेल, ओके. यू कॅन राईट थ्री ऑर फोर लाईन्स अबाउट दॅट व्हेइकल, ओके. कम टू द नेक्स्ट, नाव वी विल स्टार्ट द पोयम. द नेम ऑफ पोयम इज कम्पॅरिझन्स. आय होप की यू नो व्हॉट इज मीन कम्पॅरिझन. कम्पॅरिझन म्हणजे तुलना आपण म्हणतो ज्याला, ओके. कम्पॅरिझन म्हणजे काय, तुलना, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींची आपण तुलना करत असतो, ठीक आहे. ही मोठी, ती मोठी, जसं आपण डिग्रीमध्ये करतो, पहा, कम्पॅरेटिव्ह डिग्री हा दुसरा एक टाईप असतो, स्पेशली त्याचा आहे, ठीक आहे. सो इन दिस पोयम यू हॅव, यू कॅन सी सम थिंग्ज आर गिवन, ओके. ॲक्च्युली दोज आर टोटली कॉन्ट्रास्ट, ज्या एकमेकांपासून टोटली कशा आहेत, भिन्न आहेत. अशा गोष्टींमध्ये काही ना काही कुठल्या तरी गोष्टीनुसार त्या क्लासिफाय होतात किंवा त्या वेगळ्या होतात, ठीक आहे. हे आपल्याला याच्यामध्ये दिसणार आहे. फास्ट ॲज अ स्पेसशिप, कसं फास्ट आहे, स्पेसशिपसारखं, फास्ट ॲज अ स्पेसशिप.
अँड स्लो ॲज अ स्नेल. स्लो ॲज अ स्नेल, बघा आता या ठिकाणी काय केलं आहे, तर दोन वर्ड्स वापरलेत बघा, फास्ट स्लो, टोटली अपोजिट. आणि ॲक्शनसुद्धा बघा, स्पेसशिप कसं आहे फास्ट आहे, पण स्नेल कशी आहे अगदी स्लो आहे. ओके, सो यू कॅन सी फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल, बिग ॲज अ डायनासॉर, स्मॉल ॲज अ नेल. ओके, कशासारखं मोठं, तर डायनासॉरसारखं मोठं, आणि कशासारखं लहान, तर आपले नेल्स म्हणजे जे नख आहेत त्या नखासारखं अगदी लहान. ओके, यू कॅन सी देअर आर ॲडजेक्टिव्ज विच आर यूज्ड. ओके, फास्ट स्मॉल, बिग स्मॉल. ओके सॉरी, फास्ट स्लो, बिग स्मॉल, म्हणजे या ठिकाणी अपोजिट ॲडजेक्टिव्ज वापरलेत. म्हणजे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न काय आहे की इन युअर लाईफ ऑल द थिंग्स ऑर मेनी थिंग्ज आर कॉन्ट्रास्ट विथ इच अदर, एकमेकांशी कशा आहेत टोटली वेगवेगळ्या आहेत. ओके, सो फायर्स ॲज अ टायगर, फायर्स मीन्स वॉट, हिंस्र. ओके, एकदम हिंस्र किंवा एकदम असं भयानक. जेंटल ॲज अ लॅम, आणि जेंटल कशासारखा किंवा हळवा कशासारखा, अगदी हळूवार कशासारखा, नम्र कशासारखा, तर लॅम. लॅम म्हणजे काय, जे कोकरू असतं त्या कोकरासारखा जेंटल. सोर ॲज अ लेमन, स्वीट ॲज अ जॅम, किती आंबट, तर सोर म्हणजे काय, आंबट. किती आंबट, लिंबासारखं आंबट. अँड स्वीट ॲज अ जॅम, म्हणजे जॅमसारखं गोड. ड्राय ॲज द डेझर्ट, वेट ॲज द सी. ड्राय, ड्राय म्हणजे कसं, कोरडं, कुणासारखं, डेझर्टसारखं. डेझर्टमध्ये आपल्याला कुठं पाणी दिसत नाही, टोटली कोरडा प्रदेश असतो तो, राईट. अँड वेट ॲज अ सी, ॲज द सी, आणि समुद्र कसा असतो, नेहमी ओलाच असतो, तर त्याच्यासारखं ओलं. स्क्वेअर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पी. ओके, स्क्वेअर ॲज अ हाऊस, आपल्या घराची रचना जी असते ती स्क्वेअरमध्ये असते, ठीक आहे. हाऊस घरासारखं स्क्वेअर, आणि राऊंड ॲज अ पी, म्हणजे वेगवेगळे जे दाणे असतात, जसे वाटाण्याचे दाणे म्हणा, तर ते जसे राऊंड असतात, तर त्याच्या इतकं राऊंड. कूल ॲज अ केव, अँड वॉर्म ॲज अ टोस्ट. बघा, कूल ॲज अ केव, केव म्हणजे काय, गुहा, तर त्या गुहेसारखं कसं, अगदी कूल अशा पद्धतीचं, ठीक आहे. कूल म्हणजे कसं, एकदम थंड. आणि पुढं काय म्हटलं आहे तुम्हाला, वॉर्म ॲज अ टोस्ट, म्हणजे जसे आपल्या टोस्ट जसे कुरकुरीत असतात भाजून हे केलेले, तसं त्या पद्धतीचं वॉर्म, उबदार, उबदार. नॉइजी ॲज अ रोड ड्रिल, क्वाईट ॲज अ घोस्ट. नॉइजी ॲज अ रोड ड्रिल, रोड ड्रिल म्हणजे काय, की आपण बघत असतो बघा, वेगवेगळ्या ड्रिल मशीन्स असतात, ठीक आहे, म्हणजे रस्ता वगैरे खोदण्यासाठी त्या वापरल्या जातात. तर काय होतं, त्याचा जो आवाज असतो रोड ड्रिलचा, तो जसा इतका म्हणजे डिस्टर्बिंग असतो, तसा नॉइजी. नॉइजी म्हणजे कसा, गोंधळाचा किंवा आवाजाचा, ठीक आहे. त्याच्यानंतर कोमोशन झाला आपण म्हणतो. क्वाईट ॲज अ घोस्ट, आणि शांत कसा, भूतासारखा, अशा पद्धतीचा. म्हणजे बघा कम्पॅरिझन कसं आहे, आता इथं जर लक्षात घेतलं, फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल, कम्पॅरिझन आहे या दोघांचं, स्पेसशिप आणि स्नेलचं. कुठल्या गोष्टीमध्ये कम्पॅरिझन केलं आहे, इट इज अबाउट स्पीड. कशाबद्दल आहे हे, इट इज अबाउट स्पीड. तर तशा प्रत्येक दोन लाईनमधलं तुम्हाला कम्पॅरिझन लक्षात येईल पहा. ओके, आता सेकंड जर बघितलं, बिग ॲज अ डायनासॉर, स्मॉल ॲज अ स्नेल, तर हे कशाबद्दल आहे, तर शेप, त्यांचा जो शेप आहे तो कसा आहे, म्हणजे लहान मोठा, किंवा साईज म्हणूयात आपण, ठीक आहे, शेप म्हणण्यापेक्षा साईज हा तुम्हाला करेक्ट बसून जाईल तिथं. त्याच्यानंतर फायर्स ॲज अ टायगर, जेंटल ॲज अ लॅम, म्हणजे त्यांचा स्वभाव, नेचर म्हणूयात आपण, ठीक आहे. देन टेस्ट दिलेलं आहे बघा, सोअर अँड स्वीट, बरोबर आहे, म्हणजे टेस्ट. अशा गोष्टी तुम्हाला इथं काय केलेल्या आहेत, दिलेल्या आहेत. म्हणजे जरी दोन गोष्टी कॉन्ट्रास्ट असल्या, अपोजिट असल्या, दे हॅव समथिंग वेअर वी कॅन क्लासिफाय देम, ज्याच्याद्वारे आपण त्यांना काय करू शकतो, क्लासिफाय करू शकतो. ओके, नाव कम टू द नेक्स्ट पेज. यू हॅव सम क्वेश्चन्स. वॉट ॲडजेक्टिव्ज ऑर वर्ड्स आर यूज हिअर टू शो शेप, साईज अँड टेम्परेचर. बघा, ह्याच्यामध्ये कोणते ॲडजेक्टिव्ज किंवा वर्ड्स वापरलेत, की जे काय शो करतात, शेप, आकार, त्याच्यानंतर साईज, म्हणजे त्याचं काय म्हणूयात आपण, किती मोठा, लहान, मोठेपणा दाखवणारे, आणि टेम्परेचर, असं दाखवणारे घटक कुठले कुठले ॲडजेक्टिव्ज आहेत बघा. तर पहिल्यांदा आपण साईज बघूयात. साईजसाठी आहे बिग आणि स्मॉल. पुढं तुम्हाला सांगितलं आहे शेप, शेपसाठी तर बघा स्क्वेअर आला, इथं राऊंड आला आहे. आणि नंतर मला वाटतं टेम्परेचर, कूल आणि वॉर्म. ओके, सो दोज आर द सिक्स ॲडजेक्टिव्ज. ओके, शेपसाठी कुठले कुठले आले बघा, शेपसाठी आलं आहे राऊंड आणि स्क्वेअर आला आहे. नंतर साईजसाठी आला आहे बिग आणि स्मॉल. आणि टेम्परेचरसाठी कूल आणि वॉर्म, असे तुम्हाला शब्द सांगता येतील, ठीक आहे.
Now come to the next question, question number 2. Actually, this is not question. When you compare two things, they must have at least one common feature. ज्यावेळेस आपण दोन गोष्टींना कम्पेअर करतो ना, त्यावेळेस त्यांच्यामध्ये कुठली तरी एक गोष्ट कॉमन असते. वेन वी कम्पेअर द स्पेसशिप अँड स्नेल, वी कन्सिडर्ड ओनली देअर स्पीड. ओके, मीन्स बाय स्पीड वी क्लासिफाय देम, म्हणजे त्यांना त्यांच्या स्पीडनुसार आपण त्यांना काय केलं, वेगळं केलं. ओके, वन ऑफ देम इज व्हेरी फास्ट अँड अनदर वन इज व्हेरी स्लो. ओके, सो वी कम्पेअर टू थिंग्स बट दे हॅव अ कॉमन फीचर, त्यांच्यात एक कुठलं ना कुठलं कॉमन फीचर असतं. नाव कम टू द नेक्स्ट. Strong as an ox, weak as a kitten. बघा, स्ट्रॉंग कुणासारखा, तर एखाद्या बैलासारखा. ओके, जसा बैल स्ट्रॉंग असतो, ताकदवान असतो, तसा. अँड वीक ॲज अ किटन, म्हणजे लहान मांजराचं जे पिल्लू असतं त्याच्यासारखा वीक. हार्ड ॲज अ रॉक, सॉफ्ट ॲज अ मिटन. हार्ड ॲज अ रॉक, रॉक म्हणजे काय, दगडासारखा एकदम हार्ड. अँड सॉफ्ट ॲज अ मिटन, म्हणजे जसे आपले हातमोजे असतात, ओके, तर ते जितके सॉफ्ट असतात त्या पद्धतीनं सॉफ्ट. डार्क ॲज अ टनल, लाईट ॲज द मून. डार्क ॲज अ टनल, टनल म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो एखादा म्हणजे बोगदा म्हणतो, ठीक आहे, त्या बोगद्यातून ट्रेन वगैरे जातात, तर जात असताना ट्रेन काय होतो, पुन्हा अंधार दिसतो आपल्याला पूर्णतः, तसं डार्क असावं टनल. आणि लाईट ॲज अ मून, आणि प्रकाशित कसं, तर चंद्रासारखं प्रकाशित. नाईट टाईम मिड नाईट, डे टाईम नून. ओके, नाईटचा जो मिडनाईट असतो तो सगळ्यात डार्केस्ट डार्केस्ट टाईम असतो, आणि डे टाईम नून, आणि सगळ्यात शुभ्र जर वेळ कुठला असेल तर नूनचा, म्हणजे दुपारी 12 जो वेळ असतो तो. तर म्हणजे दोन्ही कॉन्ट्रास्ट थिंग्ज आहेत, बघा, अपोजिट थिंग्ज आहेत. पुढं सांगितलं आहे, टॉल ॲज अ जायंट अँड शॉर्ट ॲज अन एल्फ. ओके, टॉल ॲज अ जायंट म्हणजे भूतासारखा मोठा, प्रचंड एखाद्या राक्षसासारखा उंच. अँड शॉर्ट ॲज अन एल्फ, एल्फ म्हणजे काय, बघा, पाश्चात्य देशांमध्ये काही जग परीकथा असायच्या, म्हणजे एक जंगली जंगलामध्ये राहणाऱ्या परीची एक छोटीशी परीची कहाणी आधी असायची. तर त्याच्यातली मला वाटतं इजिप्तमध्ये हा प्रकार, इजिप्तमधल्या ह्याच्यात तुम्हाला ह्या गोष्टी दिसतील. ह्या परीचं वर्णन तुम्हाला इजिप्तच्या ज्या काही वेगवेगळ्या कथा आहेत त्याच्यामध्ये दिसेल. क्रुक्ट ॲज द माउंटेन पाथ, स्ट्रेट ॲज द शेल्फ. बघा, क्रुक्ट ॲज अ माउंटेन पाथ, माउंटेन पाथ डोंगरावरचा जो रस्ता असतो तो कधी सरळच नसतो. ओके, तो वाकडा 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 जसं या चित्रामध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीनं असतो. तर क्रुक्ट ॲज अ माउंटेन पाथ, कशासारखा क्रुक्ट, तर माउंटेन पाथसारखा क्रुक्ट, म्हणजे वाकडा तिकडा वेडा वाकडा. स्ट्रेट ॲज अ शेल्फ, आपल्या घरातलं जे शेल्फ असतं त्याच्यासारखं एकदम स्ट्रेट. द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट, सो यू कॅन सी देर आर मेनी थिंग्स इन द वर्ल्ड विच आर अपोजिट टू इच अदर, म्हणजे जगातल्या कितीतरी गोष्टी अशा एकमेकांशी काय आहेत, पूर्णतः विरुद्ध आहेत. सो थिंक ऑफ सम युअर सेल्फ, म्हणूनच तुम्ही स्वतःबद्दलसुद्धा काही गोष्टींचा विचार करा, म्हणजे तुमच्यासुद्धा मनामध्ये काही वेळा कधी खूप राग असेल, कधी खूप प्रेम असेल. सो मेनी अपोजिट थिंग्ज आर देअर इन द वर्ल्ड, सो इट कॅन बी इन युअर माइंड ऑल्सो, म्हणजे त्या गोष्टी तुमच्या मनामध्ये सुद्धा असू शकतात. म्हणजे असं एवढं आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण काही माणसं आपण आपल्या बाजूला बघतो, काही माणसं खूप धिप्पड आहेत, काही काही माणसं खूपच कसे बुटकी आहेत. ओके, म्हणजे शेवटी आपण जगामध्ये सर्व ठिकाणी विरोधाभास आहे असं कवीला याच्यामध्ये काय करायचं आहे, सांगायचं आहे. आणि आणखी खूप साऱ्या विरोधी गोष्टी आहेत ज्या आपण काय करू शकतो, शोधून काढू शकतो. कवी आपल्याला त्या गोष्टी शोधायलासुद्धा सांगतो आहे. ओके, तर अशा पद्धतीनं ह्या पोयममध्ये कवीनं आपल्याला काय सांगितलं आहे की आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या एकमेकांशी अपोजिट असणाऱ्या गोष्टी आहेत. थिंक ऑफ कॉमन फीचर्स वेन यू ट्राय टू फाईंड अपोजिट्स, आणि तुम्हीसुद्धा स्वतः काय करा, थोड्याशा गोष्टी फाईंड आउट करा की तुमच्या आजूबाजूला आहेत की ज्या कशा इतक्या मऊ की आरशासारख्या मऊ आणि दगडासारख्या हार्ड, अशा पण गोष्टी तुम्ही, अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायला सांगितलेत कवीनं, स्वतः शोधून काढायला सांगितलेत. आणि प्रश्नसुद्धा तुम्हाला खाली आहेच की त्या गोष्टी काय करा, फाईंड आउट करा, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं जगात दोन्ही गोष्टी आहेत. ओके, देअर आर सम हार्ड थिंग्ज ऑल्सो अँड देअर आर मेनी इझी थिंग्ज ऑल्सो. ओके, सो वी हॅव टू गो विथ बोथ, तुम्हाला त्या दोन्ही बरोबर आयुष्यामध्ये जायचं आहे. कधी आपल्याला फेल्युअर येणार आहे, समटाईम वी विल बी सक्सेड. ओके, सक्सेडर म्हणजे आपण कधी विजयी होणार आहोत, कधी हरणार पण आहोत, पण आपल्याला पुढं चालावंच लागणार आहे. ओके, सो दिस इज द मेसेज फ्रॉम दिस पोयम गिवन बाय. There is no name of the poet, okay? So,
जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, आणि त्याचबरोबर वैदिक मॅथ संदर्भात दर रविवारी 12 वाजता एक व्हिडिओ शेअर केला जातो, तेही व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की गणितातला इंटरेस्ट वाढायला मदत होईल. ओके, थँक्यू.